नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया स्थानिक घडामोडी। शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून हेल्मेट सक्तीबाबत पोलिसांनी बडगा उचलला आहे। याबरोबर विनापरवाना वाहन चालक वाहनांचे इतर कागदपत्रे नसल्यानंतरही कठोर कारवाई करण्यात येत आहे। दंडाची आकारणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। मात्र आता हेल्मेट परिधान केले नाही म्हणून चक्क दुचाकी जप्त करण्यात येत आहे। यामुळे दुचाकी स्वारांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांना दुचाकी जप्त करण्याचा अधिकार कोणी दिला असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये 1 सप्टेंबर पासून मतदार याद्यांची पडताळणी तसेच मतदार याद्यांमध्ये नवीन नावे दाखल करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात आला। त्याला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक नवीन मतदारांनी आपली नावे मतदार यादीमध्ये नोंद केली आहे। आणखी 3 दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे। तरी नवीन मतदारांबरोबरच नावातील दुरुस्ती व बदललेल्या पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मतदारांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर SB बोमनहळ्ळी यांनी केले आहे। पदवीपूर्व महाविद्यालयाच्या 2019 व 2020 या शैक्षणिक वर्षाला मे 2019 मध्ये प्रारंभ करण्यात आला होता। प्राध्यापकांच्या विरोधाला न जुमानता खात्याने मे महिन्यातच पदवीपूर्व प्रथम व द्वितीय वर्षाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात केली। त्याप्रमाणे पदवीपूर्व प्रथम वर्षाचे शैक्षणिक सत्र मे 2019 ते फेब्रुवारी 2019 दरम्यान असून यामुळे पदवीपूर्व महाविद्यालयाचे शैक्षणिक सत्र केवळ 7 ते 8 महिन्याचेच असल्याचे दिसून येत आहे। नुकतेच खात्याने पदवीपूर्व प्रथम वर्षाच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून 10 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2020 दरम्यान परीक्षा होणार आहे। यामुळे विद्यालयांना आता प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमापूर्तीसाठी गडबड करावी लागणार आहे। शाळा आणि शाळेचा परिसर स्वच्छ असावा अशा सूचना शिक्षण खात्यातर्फे शाळा व्यवस्थापनाला दिल्या जातात। त्या दृष्टिकोनातून स्वच्छता पंधरवडा राबविला जातो। शिवाय शाळा आवारात धूम्रपान करण्यास व कचरा टाकण्यास मनाई असल्याचे फलक देखील लावण्यात आले आहेत। मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवत माळी गल्ली सरकारी शाळा क्रमांक 4 या शाळेच्या आवारातील कंपाऊंडला लागून कचरा टाकण्यात येत असून यामुळे सदर परिसराला कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे। महानगरपालिकेच्या पथदीप विभागाचा गलथान कारभार काही केल्या सुधारताना दिसत नाही। शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर पथदीप बंद चालू राहण्याचे प्रकार वाढले आहेत। मागील 2 महिन्यांपासून चन्नम्मा सर्कल ते कोल्हापूर सर्कल येथील पथदीप बंद अवस्थेत आहे। याच भागात सिव्हिल हॉस्पिटल असल्याने येथील रुग्णांना एजा करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना स्थानिक रहिवाशांना अंधाराचा सामना करावा लागत आहे। विविध उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातही शौचालयांची देखभाल व्हावी या उद्देशाने प्रत्येक तालुक्याला सकिंग मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय 2011 व 2012 साल मध्ये दिला होता। या आदेशाला बराच काळ लोटला आणि तालुक्याला सकिंग मशीन मिळाली। मात्र ही मशीन मागील वर्षभरापासून धुळकात पडून आहे। हेस्कॉम कडून केबल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे मच्छी उपकेंद्रातून वीज पुरवठा करणाऱ्या विविध भागात रविवार दिनांक 13 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळण्यासाठी प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना जारी केली आहे। मात्र 7-12 वरती नावे असलेल्या 10% शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळत नाही। या योजनेतील अटी व निकषांमुळे धूळफेक असून फसवी ठरल्याची शक्यता आहे। सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविली असल्याची चर्चा जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून होत आहे। सावगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे। या रस्त्याचे काम करण्यास सुरुवात होऊन सुमारे वर्षभराचा कालावधी होत आला तरी हे काम कासवगतीने सुरू असल्याने रस्ता काम यंदा तरी पूर्ण होईल का असा प्रश्न ग्रामस्थ तसेच वाहन चालकांमधून उपस्थित केला जात आहे। रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे। त्यातच रस्ता कामासाठी खोदाई काम केल्याने त्यांच्या त्रासात आणखी भर पडत आहे। तसेच रस्ता काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी होत आहे। अतिक्रमणांचे माहेर घर अशी अनोखी ओळख प्राप्त केलेल्या निप्पाणी दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत आहेत। व्यावसायिक अतिक्रमणातून फुटपाथ शोधण्याची वेळ पादचाऱ्यांना येत असून निर्माण झालेल्या समस्येकडे पालिका प्रशासनाने कारवाई विना दुर्लक्ष केले आहे। यामुळे पादचाऱ्यातून संताप व्यक्त होत आहे।
निपाणे येथील श्रीपेवाडी रोड हाल सिद्धनाथ परिसरात विश्वनाथ चव्हाण हे आपल्या खुल्या जागेत मोबाईल टॉवरची उभारणी करत आहेत. ऐन लोकवस्तीत उभारण्यात येणाऱ्या या मोबाईल टॉवरच्या लहरी वृद्ध नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला यांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. याचे गांभीर्य लक्षात घेऊन उभारण्यात येणाऱ्या टॉवरचे काम थांबवावे अशा आशयाचे निवेदन नागरिकांनी शुक्रवारी तहसीलदार, हेस्कॉम, ग्रामपंचायत जत्राट व निपाणी नगरपालिकेला दिले आहे. निपाणी मुधोळ राज्य महामार्गाच्या निर्मितीमध्ये अनेक त्रुटी असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. केवळ निपाणी बस स्थानक ते देवचंद कॉलेज पर्यंतच्या 3 किलोमीटर मार्गावर आतापर्यंत 5 जणांचा बळी गेला आहे. आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. आता पाहूया स्थानिक क्रीडा वृत्त. भाऊराव काकतकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्वेता नारायण जाधव हिने नेत्रदीपक कामगिरी करताना राणी चन्नम्मा आंतर महाविद्यालयीन विद्यापीठ आयोजित 45 किलो वजनी गटातील वेट लिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक पटकावून सलग दुसऱ्या वर्षी युनिव्हर्सिटी ब्लू किताब पटकाविला. बेळगाव जिल्हा युवजन सेवा व क्रीडा खाते आयोजित घेण्यात आलेल्या दसरा जिल्हास्तरीय व म्हैसूर येथे झालेल्या CM दसरा क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकाविले. बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते आणि सौंदती तालुका शिक्षण खाते आयोजित करण्यात आलेल्या बेळगाव जिल्हा प्राथमिक आंतरशालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद टिळकवाडीतील बालिका आदर्श विद्यालयाच्या प्राथमिक शालेय मुलींच्या संघाने निर्विवादपणे पटकाविले. आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्त. ब्रिटनचे वित्त मंत्री साजिद जावेद यांनी महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ स्मृती चलन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी वंशाचे ब्रिटनचे वित्त मंत्री साजिद जावेद यावेळी म्हणाले, गांधीजींची शिकवण सगळ्यांना आठवणीत राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन रेशन कार्डांचे वितरण केले जाईल पण त्याआधी बोगस रेशन कार्ड रद्द करावे लागणार आहे. आधार कार्ड सोबत रेशन कार्ड जोडले गेलेले आहे. बोगस कार्डांचा घोटाळा करण्यासाठी हा निर्णय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने घेतला आहे. कर्नाटकाचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वर यांच्या वैयक्तिक सहाय्यकांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. जगातील सर्वात मूल्यवान देशांच्या ब्रँडमध्ये भारताने 2 स्थानांनी झेप घेतली आहे. या यादीमध्ये टॉप 10 मध्ये भारताचा समावेश झाला असून देशाची ब्रँड व्हॅल्यू 18% वाढली आहे. भारताची ब्रँड व्हॅल्यू जवळपास 181 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. जगातील ब्रँड फायनान्स कडून ही यादी तयार करण्यात आली असून यामध्ये अमेरिकेनं पहिला क्रमांक पटकावला आहे. देशातील सर्वात 5 श्रीमंतांच्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानींनी सलग 12व्या वर्षी आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. तर 8 अंकांच्या भरारीसह गौतम अदानी हे यंदाचे दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. विशेष म्हणजे या यादीत सामील असलेल्या 5 श्रीमंत भारतीयांपैकी 3 जण गुजराती आहेत. शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा मागे घेत आपलं शेवटचं कार्ड उघडलं आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला असं वक्तव्य केलं आहे. मुंबईमध्ये चेंबूर येथील एका रशियन महिलेने एका 65 वर्षाच्या पोलीस अधिकाऱ्यावर 14 वर्षे अत्याचार करत असल्याचा आरोप ठेवला आहे. या महिलेने त्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात FIR दाखल केला आहे. सोन्यासारखी संधी आणि संधीचं सोनं, वर्धिष्णू मुदत ठेव योजना. 3 वर्षांच्या मुदत ठेवीवर मिळवा 12% व्याजदर. वर्धिष्णू म्हणजे सातत्याने वाढणारे आर्थिक ठेवीतून तुम्हाला सर्वाधिक परतावा आणि सुरक्षा मिळावी या सदहेतूने या योजनेचा शुभारंभ केला आहे. लाभ घेऊया आणि संधीचे सोने करूया. विविध कालावधींसाठी विविध व्याजदर. 46 ते 180 दिवसांपर्यंत 8%, 180 ते 364 दिवसांपर्यंत 9%, 1 वर्षासाठी 10%, 2 वर्षांसाठी 11%, तसेच 3 वर्षांसाठी 11.5% आणि ज्येष्ठ नागरिकांना 0.50% जादा व्याजदर. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत ठेवल्या जाणाऱ्या 3 वर्षे मुदतींच्या ठेवीवर सर्वच खातेदारांना 0.50% जादा व्याजदर दिला जाईल.
त्वरा करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित सामान्यांची सर्व मान्यता. प्रधान कार्यालय 3524 नार्वेकर गल्ली बेळगाव. संपर्क 0831-2424-777. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.